नमस्कार आजचा अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो आणि या दिवसानिमित्त आम्ही एक विशेष कार्यक्रम आपल्यासमोर सादर करणार आहोत हा कार्यक्रम विशेष आणखी एका दृष्टीने आहे कारण या कार्यक्रमामध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत ते महाराष्ट्रभूषण गोमांतक भूषण तसंच पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा तीनही पद्म पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर सर सर दूरदर्शनच्या या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार याचबरोबर गेली पाच दशकं सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून विज्ञानाचा प्रसार करणारे ज्येष्ठ विज्ञान प्रसारक आणि मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह श्री अपाम देशपांडे हे सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत देशपांडे सर आपलंही या चर्चेत स्वागत खरं म्हणजे आमच्यासारख्या विज्ञान प्रसारकांना उत्तेजन देणं प्रोत्साहन देणं योग्य संधी उपलब्ध करून देणं आणि मोलाचं मार्गदर्शन करणं थे काम ले ले आगे आगे बर हे काम देशपांडे सर सातत्याने करत आलेले आहेत आणि मला वाटतं हे त्यांचं मोठं योगदान आहे याचबरोबर आपल्या या चर्चेमध्ये दूरस्थ संवाद प्रणालीद्वारे एम के सी एलचे दोन दशकाहून अधिक काळ संचालकपद भूषवलेले विवेक सावंत हे सुद्धा सहभागी होणार आहेत विवेक सावंत सरांबद्दल एक सांगायचं म्हणजे भारताच्या परम महासंगणकाच्या बांधणीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता तर विवेक सावंत सर हे सुद्धा या चर्चेमध्ये आपलं विज्ञान शिक्षणविषयक मत मांडणार आहेत मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिवस म्हणून का साजरा करायचा एकोणीसशे अठ्ठावीस साली याच दिवशी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस या दिवशी सर चंद्रशेखर व्यंकटरामन यांनी आपलं प्रकाशाच्या विकिरणावरचं संशोधन पूर्णत्वाला नेलं रामन परिणामाचा शोध लागला आणि या शोधाला एकोणीसशे तीस सालचं नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं आणि म्हणूनच हा दिवस आपल्या सर्व भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा अभिमानाचा आणि तितकाच आनंदाचाही आहे मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशी साली केंद्र सरकारनी असं ठरवलं की हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करावा आणि त्या निर्णयानुसार अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी हा पहिला राष्ट्रविज्ञान दिन आपण साजरा केला त्या हिशोबात आज सांगायचं तर आपण आजचा हा पस्तीसावा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो आहे मी आपल्या या चर्चेची सुरुवात देशपांडे सर आपल्यापासून करणार आहे सर एकोणीसशे शहाऐंशी साली असा निर्णय घेण्यामागचं काय कारण होतं की वर्षभरातला एखादा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून म्हणजे एक दिवस विज्ञानाला समर्पित असं करावं यामागची काही विशेष कारणं होती का त्यावेळेची काही विशेष परिस्थिती होती का आपण काय सांगाल हां परिस्थिती खास अशी काही नव्हती परंतु एकोणीसशे शहाऐंशी साली डॉक्टर वसंतराव गोवारेकर हे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव म्हणून त्या पदावरती आले आणि एकेकाळी आपल्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये केंद्रित असणाऱ्या कार्यक्रमामधून ते ज्या वेळेला ह्या खात्यामध्ये आले त्यावेळेला सर्व जनतेकडं भारताच्या सर्व जनतेकडं त्यांचं लक्ष वेधलं आणि त्यांच्यासाठी आपण काय कार्यक्रम देऊ शकतो याचा विचार जेव्हा त्यांनी करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या ध्यानात आलं की आपण एखादा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करावा hmm. आणि तो साजरा करण्यासाठी म्हणून तारखेच्या ते शोधात होते प्रथम त्यांच्या डोक्यात चौदा ही नेहरूंची जयंती हा दिवस आला पण त्या दिवशी बरेच कार्यक्रम असल्यामुळे विज्ञानाच्या कार्यक्रमाला तितकं महत्त्व मिळणार नाही अच्छा म्हणून तो दिवस त्यांनी वगळला मग दोन ऑक्टोबर हा दिवस त्यांच्या ध्यानात आला गांधी जयंतीचा त्याही दिवशी परत बऱ्याच कार्यक्रमांची झिंबड असल्यामुळे मग शेवटी विचार करताना ते योग्य जागे आले कारण विज्ञान दिवस साजरा करायचा तर एखाद्या वैज्ञानिकाचं कार्य त्यांच्या डोळ्यापुढे आलं आणि तो दिवस मग त्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी असा निवडला आणि ह्या दिवशी रामन यांनी आपला निबंध नेचर मासिकाकडं पाठवलेला होता आणि म्हणूनसाठी तो दिवस त्यांनी त्याच्यासाठी मुद्दामासा निवडला आणि तो निवडत असताना मग त्यांच्या डोक्यामध्ये असं आलं की हा कार्यक्रम व्यवस्थित जर व्हायला हवा असेल तर ह्याच्यामध्ये शासकीय सरकारी आणि खाजगी अशा सर्व प्रकारच्या संस्थांना सहभागी करून घेतलं पाहिजे आणि म्हणूनसाठी मग सरकारी प्रयोगशाळा ज्या आहेत नॅशनल केमिकल लॅबोरेटरी oh. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ह्या सुद्धा लोकांना बघायला उपलब्ध केल्या पाहिजेत वेधशाळा पण उपलब्ध केल्या पाहिजेत म्हणजे त्या ठिकाणी काय काम चालतं याची एक उत्सुकता जी लोकांच्या मनात असती पण एरवी त्यांना तिथं जाता येत नाही hmm. तर हा दिवस असा निवडावा की ज्या वेळेला सगळ्या लोकांना तिथं जाऊन ते पाहता येईल एवढंच नव्हे तर आपल्याकडे पूर्वी फार मोठे विज्ञान शास्त्रज्ञ गोरा परांजपे म्हणून होऊन गेले मुंबईतल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे ते पहिले भारतीय संचालक होते तर त्यां ते असं म्हणाले की अहो कॉलेजच्या सुद्धा ज्या प्रयोगशाळा आहेत त्या सुद्धा एका परीने प्रदर्शन आहे तेव्हा त्या सुद्धा बघायला जर आपण मोकळ्या के केल्या तर लोकांना त्याचा फायदा होईल आणि अशा दृष्टीने मग शाळा कॉलेजेस वेगळ्या वेगळ्या सरकारी संस्था या ठिकाणी हा कार्यक्रम हळूहळू सुरू झाला आणि आज त्याला एक मोठं महत्त्व प्राप्त झाले पण त्याला अर्थात इतका वेळ जातो पस्तीस वर्ष आपण जे म्हणालात त्याला इतका काळ मोठं स्वरूप येण्यासाठी लागतो बरोबर आहे सर आता जसं म्हणलात की हळूहळू ती एक परिस्थिती ज्याप्रमाणे बदलते गरजा बदलतात त्यानुसार त्याच्यामध्ये सातत्याने बदल होतात आणि असाच एक बदल एकोणीसशे नव्याण्णव साली करण्यात आला कारण एकोणीसशे नव्याण्णव सालापासून या विज्ञान दिनाला एक विशिष्ट केंद्रविषय किंवा ज्याला आपण थीम म्हणू ही ठरवण्याची सुरुवात झाली म्हणजे यापूर्वी जर अशा थीम्स आपण पाहिल्या तर वेल्थ फ्रॉम वेस्ट किंवा केमिस्ट्री इन डेली लाईफ फोस्टरिंग सायंटिफिक टेम्पर अशा प्रकारच्या थीम निश्चित करण्यात आल्या गेल्या वर्षीची आपली थीम होती वुमन इन सायन्स hmm. तर अशी थीम होती यंदाच्या वर्षीचा जो केंद्रविषय आहे तो आहे फ्युचर ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन इम्पॅक्ट ऑन एज्युकेशन स्किल्स आणि वर्क म्हणजेच शिक्षण कौशल्य विकास आणि दैनंदिन कामकाज प्रभावी होण्यासाठी भविष्यातलं विज्ञान तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन मी काकोडकर सरांना असा विचारतो की सर या केंद्रविषयामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे आणि ते साध्य करण्यासाठी आपण कोणत्या दृष्टीने पावलं उचलायला पाहिजेत असं आहे मग एकीकडे सध्या जसं आपण सर्वजण जाणत असाल की सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन पॉलिसी दोन हजार वीस त्याचा मसुदा सगळीकडे प्रस्तुत केलेला गेला आहे लोकांच्या कॉमेंटसाठी म्हणून आणि त्याचा प्रसार सगळीकडे करायचा म्हणजे करायचं आहे ते एक उद्दिष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला आता आपण ज्ञानयुगात जातो आणि ज्ञानयुगात आपल्या सर्व जनतेची आणि विशेषतः तरुण मंडळींची तयारी एका विशिष्ट प्रकारे एका वेगळ्या प्रकारे करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी या ज्या तीन गोष्टी आहेत एज्युकेशन स्किल आणि वर्क या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यामुळे यांचा जो परस्पर संबंध आहे सायन्स टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन त्याच्या माध्यमातून आपण शिक्षणाच्या क्षेत्रात त्याच्या माध्यमातून आपण कौशल्याच्या क्षेत्रात त्याच्या माध्यमातून रोजगाराच्या क्षेत्रात किंवा ज्याला आपण लाईव्हिहूड म्हणतो इन जनरल उपजीविका त्या क्षेत्रात खूप परिवर्तन खूप सुधार खूप प्रगती करणं शक्य आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे एका बाजूला ते शिक्षण समजून घेऊन आपली प्रगती करणं आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या आधारे एकूणच समाज जीवन उच्च स्तरावर नेणं तर हा जो परस्पर संबंध आहे त्याच्या बाबतीत जनजागृती होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं विज्ञान दिनाच्या निमित्ताने ती साध्य करता आली तर मग पुढे ही पॉलिसी इम्प्लिमेंट करताना त्याचा खूप उपयोग होऊ शकेल अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर म्हणजे सध्या फार मोठी समस्या आहे चेंजिंग नेचर ऑफ जॉब्स आणि एका बाजूला आपल्याला प्रगती करायची दुसऱ्या बाजूला भीती वाटते की आता या नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे एकूण जॉब्सचं रंगरूप बदलल्यामुळे मोठी कठीण परिस्थिती तर नाही उद्भवणार एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा पण एक प्रकार तोच चालू झालेला त्याचा पण तर मुद्दा असा आहे की याबाबतीत लोकांची तयारी करणं लोकांची जनजागृती करणं आणि लोकांना सक्षम करणं या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणून अशी या सर्व बाबतीत सांगोपांग चर्चा जर आपल्याला या विज्ञान राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने करता आली एक विविध स्तरांवर तर त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि म्हणून मला वाटतं ही थीम यावर्षी जी घेतली ही अत्यंत उपयुक्त अशी आहे <laughs> सर पण असं वाटत नाही का की ह्याचं चळवळीमध्ये रूपांतर व्हायला पाहिजेल आणि अडचण आल्यानंतर संकट आल्यानंतर लोक मार्ग काढतात या करोनाच्या काळामध्ये चहाचे स्टॉल बंद झाले तर लोकांनी काढायचे स्टॉल्स काढले हो बरोबर आहे पण असं आहे की म्हणजे uh, काही काही गोष्टीमध्ये परिवर्तन आपल्याला झटकन करता येतं काही कश गोष्टींमध्ये परिवर्तन करायचं झालं तर त्यासाठी खूप तयारी करायला लागते आणि आता हेमनने मगा सांगितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स hmm. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जर आपल्या तरुण मंडळींना सक्षम करायचं झालं तर त्यासाठी खूप तयारी करायला पाहिजे hmm. त्यामुळे त्याच्यासाठी जागरूकता निर्माण करून लोकांना त्या बाबतीत सक्षम बनवण्याचं काम ही, परन, हे म्हणजे एका दृष्टीने ही सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे पण आणि लोक बदलतात हे तर खरंच आहे म्हणजे असं आहे विशेषतः तरुण मंडळी झटकन बदलतात लहान मुलं त्याच्याही अधिक गतीने बदलतात हे जरी आणि ते खरं म्हणजे इनोव्हेटिव्ह स्पिरिटचं एक ते लक्षण आहे आणि ते जरी असलं तरी तयारी करणं हे पण तितकंच आहे सर खरोखरच कोणत्याही समस्येची उकल जर आपल्याला करायची असेल तर ती विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जाऊ शकते नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं आणि ते वापरणं अर्थात विज्ञान आणि तंत्रज्ञाना समृद्धीकडे नेणारा हा मार्ग आहे आणि हे आपण करोना काळात सगळ्यांनी अनुभवलं कारण या महाभयंकर संकटाचा मुकाबला आपण विज्ञानाच्या साहाय्याने करतो त्यामुळे या विज्ञान दिनेला विशेष करून माझ्या दृष्टीने एक वेगळी पार्श्वभूमी प्राप्त झाली आहे आपण मगाशी जो उल्लेख केलात की जे राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन धोरणाचा मसुदा आला त्याच्याकडे मी येणार आहे पण यापूर्वी मला असं विचारायचं आहे की याच महिन्यात आपल्या देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर झाला आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जी काही आर्थिक तरतूद दरवर्षी केली जाते तर यंदा ही तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत वीस टक्क्यांनी वाढवलेली आहे तर या तरतुदीकडे आपण कशा प्रकारे बघता किंवा कोणती उद्दिष्ट त्याने डोळ्यासमोर ठेवून या तरतुदी मांडलेल्या त्याच्यावर आपलं मत काय असं आहे की म्हणजे मगाशी आपण जी चर्चा करत होतो सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन पॉलिसीच्या निमित्ताने किंवा एकूणच म्हणजे करोना मुळे जो एक सगळ्यांना सगळ्या देशाला किंवा सगळ्या जगाला जो एक मोठा धक्का बसलेला आहे त्याच्यामुळे आपण एका नवीन बदललेल्या जगाकडे वाटचाल करतो आणि परत म्हणजे त्याच्याही आधी मगाशी जे बोललो होते की ज्ञानयोगाकडे जे जातो तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख केला तर त्या दृष्टीने सुद्धा म्हणजे खूप तयारी करणं हे आवश्यक आहे आणि म्हणून विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आणि विशेषतः म्हणजे मागच्या बजेटमध्ये मा या बजेटमध्ये त्या दृष्टीने आपण अधिकाधिक तयारी नक्कीच करतो उदाहरणच द्यायचं झालं तर मागच्या बजेटमध्ये मा मला वाटतं हायर एज्युकेशन ची सुरुवात केली आणि त्याच्यासाठी तरतूद केली ती या बजेटमध्ये Uh, परत आणखीन वाढलेली तरतूद आहे डीप uh, ओशन मिशन हो oh. याच्यावर जास्त भर देण्यात आला आहे आणखीन महत्त्वाचं म्हणजे एक नॅशनल रिसर्च फाउंडेशन की जी विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रामध्ये वेगळ्या वेगळ्या शोधकर्त्यांना किंवा त्यांच्या संस्थांना त्यांच्या ग्रुप्सना प्रोत्साहन देण्यासाठी मदत करण्यासाठी म्हणून जे फंडिंग एक स्वायत्त आणि जरा मोठ्या प्रकारचं फंडिंग मेकॅनिझम त्याची पण व्यवस्था करतात अशा अनेक नवीन गोष्टी आहेत स्टार्टअपवर खूप खूप भर आहे तर हे असं म्हणजे हळूहळू जसे जसे रिसोर्सेस आपल्याला उपलब्ध होत राहतील त्याप्रमाणे त्याची तरतूद बजेटमध्ये होत आलेली आहे इथे मला एक मुद्दा आवर्जून सांगावा सा वाटतो आणि तो म्हणजे असं की सरकार आपल्या परीने म्हणजे विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून तरतूद करते ही दरवर्षी चालणारी प्रक्रिया आहे पण मला वाटतं की त्या तरतुदीचा आपण आपण म्हणजे वैज्ञानिक म्हणून किंवा समाजाचे घटक म्हणून त्याचा किती एफिशियंटली आपण उपयोग करतो आणि तो अधिकाधिक एफिशियंट कसा होईल यासाठी मला वाटतं आपण सर्वांनी जागरूक असलं पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे आणि हे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आज परिस्थिती अशी आहे की आपण जितका खर्च करतो विज्ञान आणि तंत्रज्ञानावर त्याच्यापेक्षा कमी खर्च करणारे देश आपल्यापेक्षा जास्त तंत्रज्ञान निर्माण करतात आणि आपल्या आपल्या आणि अशा देशांच्या ज्याला आपण म्हणतो बॅलन्स ऑफ ट्रेड याच्यामध्ये जर टेक्नॉलॉजीबद्दल जर बघितलं तर त्यांची टेक्नॉलॉजी आपल्याकडे जास्त येते आणि आपली टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे कमी जाते आपण विज्ञान तंत्रज्ञानावर जास्त खर्च होतो तरीसुद्धा आणि हे मला वाटतं आपल्याला कुठेतरी पालटायला पाहिजे आणि सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये याच्यावर म्हणजे बराच विचार केलेला आहे आणि त्या दृष्टीने काही स्ट्रक्चरल चेंजेस पण त्याच्यामध्ये उल्लेखलेले आहेत पण म्हणजे बजेटमध्ये वाढीव तरतूद ही तर पाहिजेच कारण आपलं नेहमीच आहे दोन टक्के जी डी पीच्या दोन टक्के विज्ञान तंत्रज्ञान खर्च करायला पाहिजे त्याची ओरड नेहमीच चालू असते आणि ते व्हायला पाहिजे भारत मोठा देश आहे त्यामुळे आपल्या विज्ञान तंत्रज्ञानाचा कार्यक्रम वाढला पाहिजे पण त्याचबरोबर मला वाटतं की समाजाने सुद्धा आपण समाज म्हणून म्हणा किंवा वैज्ञानिक समूह म्हणून म्हणा किंवा शिक्षण क्षेत्रात उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये संशोधन हे खूप महत्त्वाचं आहे आणि एकूणच हा एक म्हणजे मी याला नेहमी कल्चरल प्रॉब्लेम म्हणतो आहे की आणि आपण म्हणजे संशोधन एका बाजूला शिक्षण एका बाजूला हा विषय एका बाजूला तो विषय दुसऱ्या बाजूला ही जी अशी मानसिकता आहे त्याच्यात समन्वय पाहिजे आणि समन्वय म्हणण्यापेक्षा कोऑर्डिनेशन इकोसिस्टम डेव्हलप झाली पाहिजे आणि तरच ते आपल्याला ट्रान्सलेशन जे आहे टेक्नॉलॉजी ट्रान्सलेशन प्रयोगशाळेतनं ॲक्च्युली उपयोगाच्या क्षेत्रामध्ये चांगली रोबस्ट टेक्नॉलॉजी द्यायची झाली तर हे कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्याला त्या बजेट युटिलायझेशनमध्ये एफिशियन्सी आणणं हे पण इतकंच महत्त्वाचं आहे तर म्हणजे तुम्ही बजेटचा उल्लेख केला तर मला वाटतं याचा पण मुद्दा उल्लेख करावा सर म्हणाले याला पूरक थोडंसं मला असं सांगायचं आहे की एकूण समाजाचं परिवर्तन जर करायचं असेल आणि सर आता म्हणाले की छोटे देश कमी बजेट असून जास्त काम करतायत विज्ञान संशोधनावरती तर त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेपासून आपण यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणजे एकेकाळी संतांनी ही भूमी फार समृद्ध केली वगैरे वगैरे आपण म्हणत आलो पण त्याच्यामुळे ठेवले आनंद तसेच राहावे असच झालं <laughs> त्याच्यासाठी काहीतरी आपण झडझडून काम केलं पाहिजे म्हणून साठी विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांना ह्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि हे काम मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्था करतात मित्रांनो <laughs> ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत पण एका लहानशा विश्रांतीनंतर सर आता आपण म्हणालात की विज्ञान लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि ते विद्यार्थी दशेपासून पोचलं पाहिजे पण त्यासाठी विज्ञान स्थानिक भाषेमध्येही दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी खास तरतूद आपल्या केंद्रीय अर्थसंकल्पात यंदा केलेली आहे देशपांडे सर आपण राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर विज्ञान लेखकांचे विज्ञान प्रसारकांचे अनेक मेळाव्यांचं आयोजन आपण केलं देशभरच्या विज्ञान प्रसारकांचा आपल्याशी एक संपर्क असतो आणि आपण सातत्याने त्याचा पाठपुरावाही करत असता तर स्थानिक भाषेमधनं विज्ञान प्रसार करणं याच्यासाठी काय केलं पाहिजे कोणत्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत एक म्हणजे शालेय शिक्षण हे मातृभाषेतून झालं पाहिजे आणि ती कुठली का मातृभाषा असेल आता काकोडकर सर हे मध्य प्रदेशामध्ये हिंदीमधून शिकले नारळीकर सर बनारसला हिंदीमधून शिकले बाकीचे लोक तुम्ही आम्ही मराठीमधून शिकलो तेव्हा मातृभाषेतून शिक्षण जितकं चांगलं आणि सकस होतं आणि विद्यार्थ्यांना त्या संकल्पना समजतात त्यामुळे आपण मातृभाषेवरती शालेय शिक्षणामध्ये भर दिला पाहिजे आणखीन एक याला पूरक उदाहरण मी असं देतो की ज्यावेळेला छागला हे भारत सरकारचे शिक्षण मंत्री होते आणि त्यावेळेला एक एज्युकेशन कमिशन नेमलं तर आणि त्या कमिशनमध्ये दे देशोदेशीचे लोक आले ते मला आठवते जपानचे प्रोफेसर यारा हे इंजिनियर आले ते आणि त्यांचे आणि मी गाठ घेतली ती ग्रँड्स हॉटेलमध्ये मुंबईला तेव्हा त्यांना इंग्रजी फारसं बोलता येत नव्हतं मी मुद्दाम विचारलं की प्रोफेसर याला हे असं कसं आपल्याला इंग्रजी बोलताना अडचण जाणवते ते म्हणले आमच्याकडे युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत सगळं बा शिक्षण हे जपानी भाषेमध्ये आणि आता मी या इथं भारताला आलो होतं एक महिन्याचा मी क्रॅश कोर्स इंग्रजी बोलण्याचा केला तेव्हा ह्या स्थानिक भाषेमधून शिक्षण दिलं जावं आणि तक्रारी काय होत्या वैज्ञानिकांच्या किंवा इतरांच्या शिक्षण क्षेत्रातल्या लोकांच्या की मराठीमध्ये दे शिक्षण देण्यासाठी विज्ञानाच्या संज्ञान आहे आणि म्हणूनसाठी महाराष्ट्र सरकारने आणि जागोजागच्या राज्यामधल्या सरकारांनी mm -hmm. त्यांच्या त्यांच्या मातृभाषेमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाच्या संज्ञा निर्माण करणारे कोश निर्माण केले mm -hmm. महाराष्ट्र सुद्धा भाषा संचालनालय सुरू केलं आणि आज जवळजवळ पस्तीसेक विषयांचे कोष त्याच्यामध्ये निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे मराठी भाषा तं विज्ञानदृष्ट्या पाठ्यपुस्तकामध्ये वापरली जाते अडचण कोणाला पडते शिक्षकांना पडते कारण त्यांचं शिक्षण इंग्रजीमधून झालेलं असतं <laughs> विद्यार्थ्यांना अडचण पडत नाहीत ते त्या भाषा सहजी किंवा त्या संज्ञा मस्तिष्क प्रमस्तिष्क हे त्यांना अवघड जात <laughs> नाही हे शिक्षकांना अवघड जातं <laughs> त्यामुळे आपण त्याचा प्रयत्न केला पाहिजे मला आठवतंय की एकोणीसशे पासष्ट सहासष्ट साली ज्यावेळेला कोष निघाला आणि इंजिनियरला अभियंता म्हणावं तर सगळे लोक हसले आचार्य सुद्धा त्यावेळेला त्याची खिल्ली उडवलेली होती अभियंता या शब्दाची परंतु आज आपल्याला असं आहे की अभियंता हा शब्द इतका सहजी रुळलेला आहे आणि सगळेजणं तो वापरू लागले hmm. तेव्हा भाषासुद्धा रुळायला काही काळ जावा लागतो परंतु देशी भाषेमधून हे काम केलं पाहिजे आणि प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारच्या विज्ञान परिषदा सुरू झाल्या आहेत आणि त्यांनी हे काम सातत्याने केलेलं आहे मराठी विज्ञान परिषदेने ह्या संदर्भामध्ये अनेक उपक्रम केलेले आहेत आमची मासिक पत्रिका मराठीमधून विज्ञान विषयावरती निघती oh. वर्तमानपत्रामध्ये सदरं चालू केलेले आहेत विज्ञान विषयावरती लोक भाषणं देतात मराठीमधून आता आपण सर विज्ञान शिक्षणाकडे वळलो आहोत आणि जसं मी मगाशी उल्लेख केला की राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान इनोव्हेशन धोरणाचा मसुदा जसा जाहीर झाला तसाच गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणही जाहीर झालं आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये शिक्षणामध्ये जे काही भविष्यामध्ये गरज असेल त्याप्रमाणे आमूलाग्र बदल कसे केले जावेत याबद्दल बरीच चर्चा बराच उहापो या धोरणामध्ये केलेला आहे तर या धोरणाविषयी आणि एकंदर आपलं राष्ट्रीय विज्ञान दिनाचं जे केंद्रविषय आहे थीम आहे त्या परिपेक्षात हा जो बदललेला विज्ञान शिक्षणाचा प्रवाह आहे त्याबद्दल विवेक सावंत आपल्याशी काय बोलतायत आपण बघूया विज्ञान तंत्रज्ञान तंत्रविज्ञान या क्षेत्रामध्ये नवोन्मेष काय करावे शिक्षण कौशल्य विकास संशोधन या दृष्टीने कुठल्या दिशा घ्याव्या या संबंधी थोडक्यात विवेचन करण्याचा माझा उद्देश आहे पहिली दिशा जी महत्वाची आहे ती म्हणजे हवामान बदलाशी सज्जता आपल्या शेतीमध्ये हवामान बदलानी जे अरिष्ट येते ते आपण बायोडायव्हर्सिटीच्या विज्ञानानी कस त्यावर कशी मात करू शकू आणि आपल्या शेतकऱ्यांना बायोडायव्हर्सिटीच्या विज्ञानानी हवामान बदलाशी सामोरं जाण्यासाठी सज्ज कसं करू शकू ही एक महत्वाची दिशा असणार आहे स्वावलंबी संजीवक शेती ही बायोडायव्हर्सिटी शिवाय अशक्य आहे त्याच्यातल्या मूलभूत विज्ञानाचा आपल्याला परिपोष करावा लागेल दुसरी महत्वाची जी दिशा आहे ती म्हणजे की महामारीवर मात करणारी सज्जता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोरोना महामारीमुळे जगामध्ये जे अनेक प्रश्न निर्माण झाले त्यावर उपाय करायचा असेल तर आपल्याला विज्ञान आणि तंत्रविज्ञानामध्ये प्रचंड प्रगती करावी लागेल अगदी आपल्या ग्रामीण भागातली एक मुलगी जर तिला उत्तम प्रकारे शिकायचं असेल तर आपल्याला खूप नव्या तंत्रविज्ञानाचा परिपोष तिच्यासाठी करावा लागेल तिसरी जी महत्वाची दिशा आहे ती म्हणजे की निसर्गाचा ऱ्हास होतोय नैसर्गिक जी साधन संपत्ती आहे तिचा ऱ्हास होत असताना आपल्याला जर मानवजातीला आणि सर्व जीवसृष्टीला जर काही भविष्य घडवायचं असेल तर आपल्याला एका बाजूला शाश्वत जीवनशैली पण दुसऱ्या बाजूला युवांच्या आणि सर्वच मानवांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्यांची परिपूर्ती करणारी अशी एक जीवनशैली निर्माण करावी लागेल तुम्हाला टेबल तर हवं आहे परंतु जंगल तर तोडायचं नाही अशी एक जीवनशैली असू शकते का तर निर्णय टिश्यू कल्चर्सच्या साह्यानी आपल्याला ग्रो युअर ओन टेबल ग्रो युअर ओन चेअर ग्रो युअर ओन फर्निचर ग्रो युअर ओन हाऊस अशा प्रकारचं संशोधन ही एक महत्वाची दिशा असणार आहे की जी एस्पिरेशनल लाईफस्टाईल आणि सस्टेनेबल लाईफस्टाईल या दोन्हींच एक सुयोग्य असं संगम घडवून आणू शकेल काकोडकर सर आपण ज्याचा मगाशी उल्लेख केलात की विज्ञान तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन मसुदा जो पाचवा जाहीर झालेला आहे त्याच्या सूचनाही गेल्या महिन्यात मागवल्या होत्या आणि आता तो अंतिम टप्प्यामध्ये येईल पण या मसुद्यामध्ये नेमकं म्हणजे आपण थोडंसं काही मुद्दे मांडलेत पण पन सविस्तरपणे काय सांगू शकाल की या मसुद्यामध्ये काय आहे काही ठळक मुद्दे कोणते आहेत एक इक्विटी अँड इन्क्लुजन असं एक म्हटलेलं आहे म्हणजे समानता आणि सर्वसमावेशकता तर हे काय आहे याकडे आपण कसं काय बघता इक्विटी आणि इन्क्लुशनवर येतो मी एक मिनिटात पण त्याच्या आधी या धोरणामध्ये म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन पॉलिसीमध्ये म्हणजे हे डॉक्युमेंट खूप असं विस्तृत असं आहे आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच नवीन कल्पना आहेत तो उदाहरणार्थ ओपन सायन्स फ्रेमवर्क की कोणालाही कुठलंही जर्नल म्हणा सायंटिफिक पेपर म्हणा कुठला डेटा म्हणा ह सहज उपलब्ध व्हावा तसंच शिक्षणासाठी म्हणून एक एस टी आय एज्युकेशन फ्रेमवर्क त्याची संकल्पना आहे त्याच्यामध्ये फायनान्शियल लँडस्केप अधिक मोठ्या प्रकार कसा आपल्याला उपलब्ध करता येईल त्याच्यानंतर आत्मनिर्भर भारत याच्यावर म्हणजे सेल्फ रिलायन्स ज्याला म्हणतो त्याच्यावर खूप भर आहे होलिस्टिक इनोव्हेशन इकोसिस्टीम त्याच्यावर त्या टेक म्हणजे असे बरेच बारीक बारीक गोष्टीवर त्यात खूप विचार केलेला आहे त्याच्याचबरोबर तुम्ही म्हणालात तसं इक्विटी आणि इन्क्लुशन हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि आता त्याचा असं आहे की देशाला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर त्याच्यामध्ये देशातल्या प्रत्येक घटकाचा सहभाग आणि प्रत्येक घटकाचं कॉन्ट्रिब्युशन हे अपेक्षित आहे आणि तसं झालं पाहिजे आणि ते कॉन्ट्रिब्युशन महत्त्वाचं आहे पण ते प्रत्येकाकडनं येणं आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला स्फूर्ती मिळणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि आणि त्यासाठी आपण जसं मग म्हणाले की सं लोकांना जर संधी उपलब्ध झाल्या दा दा तर ते नक्कीच बऱ्याच गोष्टी साध्य करून दाखवू शकतात आपल्याला आणि म्हणजे इक्विटीमध्ये सर्वांना म्हणजे संधी मिळाली पाहिजे ज्या अप इक्विटी ऑफ अपॉर्च्युनिटीज आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येकाला कशाही प्रकारचं हँडिकॅप असलं मग तो आर्थिक असो सामाजिक असो शारीरिकदृष्ट्या असो कसंही हँडिकॅप असला तरी त्याला आपल्या क्षमतेपर्यंत कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी म्हणून संधी मिळाली पाहिजे आणि ती शक्यता उपलब्ध असली पाहिजे आणि विज्ञानाच्या बाबतीत या संदर्भात सर्वात मोठं उदाहरण द्यायचं झालं तर मी स्टीफन हॉकिंगचं उदाहरण देईन की एवढ्या कठीण परिस्थितीत त्यांनी केवढा अतिच्छ स्तर गाठला होता तर हा एक महत्त्वाचा भाग आहे दुसरा इन्क्लुशन आणि सुद्धा परत बेसिकली असे म्हणजे आप सगळ्या जगभरामध्ये एका बाजूला जग पुढे जात आहे पण त्याच्यामध्ये सगळ्याच लोकांना त्या संधी मिळतात आहेत का किंवा सगळेच जण सारख्या गतीने पुढे जातात आहेत का तर त्याचं उत्तर आपल्याला दुर्भाग्याने म्हणजे नकारार्थी द्यावं लागेल आणि उलट मी तर असं म्हणेन की या ज्या विषमता आहेत त्या कधी कधीशा वाढतात आहेत काय असं मला वाटतं आता एक नवीन टर्म आले डिजिटल 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 डिवाईड आर्थिक डिव्हाइड अर्बन रुरल डिवाईड एज्युकेशन डिवाईड अशा अनेक प्रकारच्या डिवाइड्स आहेत आणि हे डिव्हाइड्स कमीत कमी करणं हे पण तितकंच तितकंच महत्वाचं आहे आणि विशिष्ट याच्यामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जेंडर डिवाइड जेंडर इन्क्लुसिव्हिटी ती पण तितकीच महत्त्वाची आणि विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असं आहे की आपल्या एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्के पुरुष पन्नास टक्के महिला hmm. त्यामुळे सगळ्या घटकांचं चा जर चांगलं कॉन्ट्रिब्युशन आपल्याला जर हवं असेल देश पुढे नेण्याच्या ने दृष्टीने तर ते हमखास त्याची व्यवस्था करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि या सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन पॉलिसीमध्ये त्यासाठी वेगळा म्हणजे विशेष चर्चा झालेली आहे आणि काही कार्यक्रम तर अजून सध्या पण चालू आहेत म्हणजे जेंडर इक्वालिटीच्या बाबतीत म्हणाल तर एक डी एस टीमध्ये एक किरण नावाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये महिलांना वेगळ्या वेगळ्या विज्ञान संशोधन आणि इतर क्षेत्रामध्ये कसं पुढे आणता येईल यासाठीचे विशेष प्रयत्न चाललेले असतात आणि एस टी आय मध्ये याची एक चर्चा आपण केलेली आहे या डिव्हाइड वरून मला एक गंमत आठवले की गणितामधली ही कल्पना आहे डिव्हाइड ही आणि त्याच्यामध्ये न्युमरेटर म्हणजे वरचा भाग आणि खालचा भाग दोन तृतीयांश दोन चतुर्थांश म्हणजे उत्तर कमी कमी होत जात पण खाली जे डिव्हाइड आहेत तो जर आपण कमी करत नेला दोन भागीले एक दोन भागीले पॉईंट पाच दोन भागीले पॉईंट चार तर वरचा भाग वाढतो आणि त्यामुळे विषमता आपण जर कमी करत गेलो तर आपल्याला अधिक चांगले परिणाम येतील याच्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा मित्रांनो ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत पण एका लहानशा विश्रांतीनंतर तर मगाशी काकोडकर सर म्हणाले की संशोधकांनी केलेलं संशोधन किंवा त्यांनी केलेलं निर्माण केलेलं तंत्रज्ञान हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे लोकांनी वापर वापर ते वापरलं पाहिजे पण त्याचबरोबरीनी लोकांना ज्या काही तंत्रज्ञान वापरण्यात अडचणी येत आहेत त्या संशोधकांपर्यंत पण पोचल्या पाहिजेत म्हणजे एक ते वर्तुळ पूर्ण होतं आणि या अडचणी जेव्हा संशोधकांपर्यंत पोहोचतात तेव्हा त्या संशोधनामध्ये तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करायला खूप वाव असतो आणि मला वाटतं मराठी विज्ञान परिषदेसारख्या स्वयंसेवी संस्था याबाबत खूप चांगली म्हणजे ज्याला आपण म्हणू ना की या ही भूमिका चांगल्या रीतीने बजावू शकतील तर मराठी विज्ञान परिषदेतर्फे या दृष्टीने कोणते प्रयत्न केले जातात याबद्दल आपण सांगा मराठी विज्ञान परिषद वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करते उदाहरणार्थ पूर्वी आम्ही सौर बंब आणि सौरचूल बनवण्याचे कार्यक्रम घेत होतो आणि त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर कसा वाढवता येईल आणि लोकांच्या हातामध्ये कौशल्य कसं निर्माण करता येईल याचे प्रयत्न झाले त्याचबरोबर घनकचरा हा वाढतो आहे आणि प्रत्येक म्युन्सिपाल्ट्यांना हा एक मोठा भेडसावणारा प्रश्न निर्माण झाला आहे त्याच्यासाठी शहरी शेतीसारखा प्रकल्प आम्ही तयार केला आणि घरामधला जो ओला कचरा आहे तो ओला कचरा जर कोंड्यामध्ये आपण टाकला तर मग त्याच्यामधून आपल्याला भाज्या पिकवता येतील फळं काढता येतील आणि घनकचऱ्याचासुद्धा प्रश्न निपटता येईल त्याच्याशिवाय मुलांच्यामध्ये एक क्युरियसिटी निर्माण करण्यासाठी म्हणून त्यांना साहित्य वेगळ्या वेगळ्या प्रकारचं देऊन ह्याच्यातून तुम्ही कोणते प्रयोग करू शकाल ते आम्हाला करून दाखवा उदाहरणार्थ गारगोटी दिली त्यांना काडीच्या पेटी दिली त्यांना इलेक्ट्रिकची वायर दिली आणखीन काही दिलं आणि ह्याच्यामधून तुम्ही आता आग पेटवून दाखवा म्हणजे मुलं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकतात ओरी गामीतून भूमिती शिकणं हा एक फार मोठा गमतीचा भाग आहे आणि कागद दिला आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या घड्या घालून त्रिकोण करता येतो का चौकोन करता येतो का आणखीन काही करता येतं का खेळण्यातून विज्ञान म्हणजे वेगळी वेगळी खेळणी जे आहेत हे प्रत्येक खेळणं कुठलंही काहीतरी विज्ञानाच्या तत्त्वावरती आधारलेलं असं असतं ते तत्त्व शोधून काढायला जर मुलांना आपण उद्युक्त केलं त्यांना काही टिंकर्स दिले त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आपल्याकडच्या जुन्या गोष्टी खूप आहेत की एक कावळा आहे आणि तो उंच भांडं आहे आणि त्याच्यामध्ये तळाला पाणी आहे तर ते पाणी त्याला प्यायचं आहे पण पिता येत नाही मग तो दगड टाकतो आणि ते दगड टाकून पाण्याची उंची वाढवतो अशी ही कथा आहे हे खरंच होतं का म्हणूनसाठी मुलांना जर पात्र दिलं ख वाळू दिले दगड दिले आणि पाणी त्या भांड्यामध्ये टाकलं आणि आता प्रयोग करा तुम्ही आणि हा प्रयोग करून ते पाणी खरोखरी वरती येते का हे बघा तुम्ही म्हणजे मुलांच्यामध्ये ही जी एक काहीतरी शोधक नजर निर्माण करणं आहे ह्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत उदाहरणार्थ काल परवा जयंतराव नारवेळेकरांची मुलाखत चालू असताना मी पाहिलं की गीता असेल बायबल असेल आणखीन काही धर्मग्रंथ असतील त्याच्यामध्ये समस्या आणि त्याची उत्तरं दिलीत ही उत्तरं त्या काळाला साजेशी अशी होते ती पुन्हा आज तपासून बघितले पाहिजेत की आजच्या काळाला ही उत्तरं योग्य आहेत का त्यामुळे जुन्या कथा ह्या परत परत आपण तपासून बघून आजच्या काळाला योग्य आहेत का तर त्या शिकवल्या पाहिजेत तसंच टाकाऊ वस्तूपासून आपल्याला विज्ञानाचे प्रयोग करून तत्व समजून घेणं आणि ह्या बाबतीमध्ये अरविंद गुप्तांसारखा एक मोठा गुरु त्यांनी अनेक प्रयोग सिद्ध केले आणि एकदा मला आठवते काकोडकर सर आपण बोललात की अगदी बी एस सी एम एस सी लेवलचे सुद्धा प्रयोग त्या छोट्या छोट्या गोष्टीमधून बी एस सुद्धा हां पी एच डीपर्यंत असे प्रयोग म्हणजे हे त्याच्यामध्ये एक पोटेन्शियल आहे त्या टाकाऊ वस्तूपासून निर्माण होणाऱ्या प्रयोगातनं ह्या अशा प्रकारच्या गोष्टी मराठी विज्ञान परिषद मुलांना शिकवतं ते करण्यासाठी उद्युक्त दुसरा पैलू आहे म्हणजे तुम्ही जसं मग अशी म्हणालात की वैज्ञानिक वैद्या, प्रयोगशाळेत प्रयोग करतात आणि हे तंत्रज्ञान आणि हे तंत्रज्ञान मग आपण लोकांकडे जातो लोका, फीडबॅक लोक फीडबॅक पण ते हे हा फीडबॅक मिळण्यासाठी म्हणून लोकांचे काय प्रश्न आहेत आणि ते जर समजायचे झाले तर वैज्ञानिकांना समाजात मिसळणं आणि ते प्रश्न समजून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि तशा प्रश्नांची जर उकल करता आली तर मला वाटतं म्हणजे ते संशोधन जे आहे ते अधिक इफेक्टिव्ह आणि काय म्हणतात ॲड्रेसिंग द प्रॉब्लेम दॅट दे सोसायटी हॅज त्या बाबतीत अधिक सक्षम होऊ शकेल मला याचा उत्तम मुद्दाम द्यायचा आहे की मराठी विज्ञान परिषदेचे सध्याचे अध्यक्ष जे प्राध्यापक जे बी जोशी आहेत त्यांचा न त्यांची नजर नेहमी पी एच डीच्या विद्यार्थ्यांना समाजाचे प्रश्न देण्यासाठी जे असते एक प्रश्न त्याने असा हातात घेतला की सांगली भागामध्ये द्राक्षापासून बेदाणे बनवतात उन्हामध्ये द्राक्ष वाळवून पण जर आकाश आभाळलेला असेल किंवा उन्हाचा ताव जास्त असेल तर त्या बेदाण्यावरती काळसर डाग पडतात hmm. आणि मग बेदाण्याचा भाव दोनशे रुपये किलोपासून वीस रुपये किलोपर्यंत खाली उतरतो मग एखादी सौरभट्टी तयार करून त्याच्यामध्ये बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होणार नाही आणि ते बेदाणे पिवळेच्या पिवळे मिळतील का हा समाजाचा एक प्रश्न आहे तो त्यांनी घेतला mm. mm. दुसरा प्रश्न असा की आज देशामध्ये लाखो नारळ घरगुती उपयोगासाठी किंवा अन्य कारणासाठी फोडले जातात त्याच्या करवंटे आपण फेकून देतो त्या करवंटेमधून रसायन आपल्याला काढता येईल आणि त्याचा उपयोग समाजाला होईल किंवा कोकणामध्ये आज काजू फणस सांबा पंचवीस टक्केच वापरला जातो आणि पंच्याहत्तर टक्के हा वाया जातो hmm. तर त्याचा उपयोग आपल्याला जास्ती कसा करता येईल हे जे समाजाचे आज प्रश्न आहेत काकोडकर सर आत्ता जे म्हणत होते की समाजाचे प्रश्न आपण त्याला भेडलं भिडलं पाहिजे ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचं काम जे बी जोशी हे टॉर्च बेरर म्हणून करतात मित्रांनो आपण या चर्चेत आता शेवटाकडे येतो आहे आणि ज्याला आपण कन्क्लुडिंग रिमार्क्स असं म्हणू असे दोन प्रश्न मी आपल्या तज्ज्ञांना विचारणार आहे आपण कधीही कल्पना केली नव्हती अशी परिस्थिती सध्या आपण अनुभवत आहोत आता हेच बघा की मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबईची जीवनरेखा असलेली लोकल ट्रेन उपनगरीय रेल्वे सेवा ही एक दिवस जरी बंद असली तरी आपल्याला ते म्हणजे कल्पनाही आपण ती करू शकत नव्हतो पण सहा सात आठ महिने ही सेवा पूर्णपणे बंद करावी लागली तर अशीही बदललेली परिस्थिती आहे एका बाजूला नवीन ध्येय धोरणं आखली जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण भविष्यातल्या गरजा ज्याला म्हणू जसं आत्ता देशपांडे सर म्हणाले की समाजाचे प्रश्न आहेत वेगवेगळे प्रश्न आता समोर येत आहेत है। तर या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन राष्ट्रीय विज्ञान दिन कसा साजरा केला जावा म्हणजे त्याच्यामध्ये सर काही आता इनोव्हेशन आणण्याची गरज आहे आपण तेच तेच पुन्हा पुन्हा करतो आहे असं वाटतं आहे का काही बदल आवश्यक आहे असे बदल आवश्यक आहेत हे नक्की आणि मी तुम्हाला एक उदाहरण देतो आपण सध्या म्हणजे ऊर्जेच्या संदर्भात क्लीन एनर्जी वर खूप भर आहे आणि माझे एक मित्र आय आय टीचे चेतन चेतन सोलंकी त्यांनी आता ऊर्जा स्वराज नावाची एक मुवमेंटच सुरू केली आहे चळवळ सुरू केलेली आणि ती या स्थळाला नेली आहे की त्यांनी एक बस बनवली hmm. त्या बसमधलंच म्हणजे अर्थात त्याचं इंजिन आहे ते डिझेलवर चालतं पण बाकी त्या बसमधली विजेची व्यवस्था त्या बसमध्ये ते राहतात आणि oh. ते अकरा वर्ष प्रवासाला निघालेलं आहेत त्यांचा प्रवास चालू आहे सध्या आणि सगळीकडे ते ऊर्जेबद्दल लोकांना समजवतात लोकांचं म्हणजे माहिती पुरवतात हो आणि म्हणजे ऊर्जा स्वराज अभियान असं एक त्यांनी सुरू केलं आहे तिथे आणि कल्पना करा एक आय आय टीचा प्राध्यापक आणि त्यांनी सौर ऊर्जेवर खूप काम केलेलं आहे त्यांनी जवळपास मला वाटतं साठ सत्तर लक्ष आ, सोलार इन्स्टॉलेशन देशात वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्याची व्यवस्था कॉटेज इंडस्ट्रीच्या माध्यमातून केलेली आहे आणि आता एकूणच जे समाजामध्ये हे रुजवण्यासाठी म्हणून स्वतःच ते अकरा वर्ष त्या बसमध्ये राहणार आहेत प्रवास करणार आहेत मित्रांनो ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत पण एका लहानशा विश्रांतीनंतर आता आपण म्हणतो ही ऊर्जा ही एक झाली तुम्ही मग अशी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख केला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्यावर नेहमीच प्रभाव आपण सगळे जे मोबाईल वापरतो त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ॲप्लिकेशन्स आहेत सगळी आणि त्याच्यानी आपल्यावर आपल्या देशातल्या परिस्थितीनुरूप प्रभाव पडतो का परदेशाच्या प्र परिस्थितीनुरूप प्रभाव पडतो असा विचार करण्याची वेळ आली आहे त्यामुळे जसं त्यांनी एक ऊर्जा अभियान सुरू केलं तसं कोणीतरी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी म्हणून अभियान सुरू करावं आणि कोणीतरी एक आपली जी संसाधनं आहेत त्यांच्यावर करावं आप आपण स्वच्छ भारत अभियान राबवतोच आहोत तर अशा प्रकारच्या गोष्टी घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी भरीव असं आहे की नाहीतर आपला विज्ञान दिन येतो सभा बैठकी भाषणं चर्चा अशी करतो आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातो खरी गोष्ट अशी आहे की कुठलीही गोष्ट तुम्ही जर स्वतः केली बरोबर प्रॅक्टिस जर केली तर ती गोष्ट अंगीकारली जाते आणि म्हणून वैज्ञानिकांनी सुद्धा आणि अर्थातच त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या आसपासच्या समाजाच्या सर्व घटकांनी जर त्या गोष्टी स्वत अंगीकारायच्या ठरवल्या हो तर मला वाटतं त्याचा म्हणजे विज्ञान देण्याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात पडेल आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळात नवीन विज्ञान दिन साजरे करताना असं काहीतरी भरीव ॲक्टिव्हिटी बेस्ड आणि ती ॲक्टिव्हिटी फक्त त्या दिवसापुरती मर्यादित न राहता अशी सतत चालू राहणारी ॲक्टिव्हिटी जर आपण सुरू केली की आपण पूर्वी काळी करत होतो ना की बा आज एक झालं तर मी मी म्हणजे माझ्या आजीनी एका ठराविक पण तिने ठरवलं की मी चप्पल घालणार नाही आणि तिने त्या आयुष्यभर चप्पल नाही घातली संकल्प केला तसं विज्ञानाच्या संदर्भात दरवर्षी जर असे एक वैज्ञानिकांच्या प्रेरणेने एक, एक पन्नास शंभर संकल्प जर आपण मोठ्या स्तरावर अंमलात आणू शकलो तर मला वाटतं विज्ञानाच्या चळवळ खूप पुढे जाईल खरं आहे सर आपण म्हणतो टेक्नो टेक्नोसॅवी झालो आम्ही आम्हाला तंत्रज्ञान वापरता येतं पण याचा अर्थ असा आहे का की आम्ही ते विज्ञान अंगीकारलं आमच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आला समाज विज्ञानाधिष्ठित झाला असं आपण म्हणायचं का का अजून आपल्याला किती पल्ला गाठायचा आहे म्हणजे देशपांडे सर आपल्याला याबद्दल काय वाटतं एक मिनटात फार मोठा पल्ला गाठायचा आहे अंधश्रद्धाचा पगडा आपल्यावरती mm -hmm. फार आहे mm -hmm. नाशिकला आता पुढच्या महिन्यात साहित्य संमेलन व्हायचंय mm -hmm. मागचं साहित्य संमेलन झालं त्यावेळेला पहिल्यांदा बकऱ्याचा बळी दिला आता oh. <laughs> त्याच्याशिवाय सिद्धिविनायकाच्या रांगेमधली गर्दी कमी होत नाही वाढत चालली आणि काही लोक उलटे चालत येतात म्हणजे भक्ती अधिक होती की काय मला कळायला मार्ग नाहीये परदेशामध्ये हे जागतिक आहे बरं का अंधश्रद्धा परदेशामध्ये तेरावा मजला नाही की तेरा नंबरची खोलीपण नाही काकोड कसं सांगतील ते सतत परदेशी जात असत आणि त्यामुळे ह्याच सगळ्या ज्याच गोष्टी आहेत या सगळीकडे मराठी विज्ञान परिषदेतर्फे आम्ही आमच्या ठाणे विभागातर्फे एक वर्षी सर्वेक्षण केलं अमावस्येला मृत्यू जास्त होतात असा लोकांचा समज आहे म्हणून आम्ही वर्षभरच्या बारा अमावस्या घेऊन त्या दिवशी म्युन्सिपालिटीमध्ये रेकॉर्ड बघितलं की जास्तीत जास्त मृत्यू कोणत्या दिवशी झाले तर तसं काही नाही प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत त्याची ही जवळपास सारखी आहे आणि mm -hmm, mm -hmm. मराठी विज्ञान परिषदेने ग्रहणाचा अभ्यास केला आणि मुद्दाम ग्रहणामध्ये खायला दिलं ग्रहणामध्ये तुमचं ब्लड प्रेशर वाढते का त्याची मोजमापणी केली ग्रहणामध्ये ज्या बा बायकांना दिवस गेले त्यांना मुद्दाम बोलवून घेतला आणि पुढे त्यांच्या संततीवर काही परिणाम झाला का ते बघितलं असं काहीही होत नाही आणि त्यामुळे ह्या ज्या प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत ह्या अंधश्रद्धा आपल्याला काढून टाकल्या पाहिजे लोक सकाळी कॉम्प्युटरवर कॉम्प्युटरला हार घालतात आणि कामाला सुरुवात करतात तेव्हा टेक्नो सॅव्ही झालो आपण असं कितपत म्हणायचं आपल्या मनातल्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या गेलेल्या नाहीत <laughs> आहे मित्रांनो आजच्या या चर्चेतनं आपण एवढं म्हणू शकतो जसं कापडकर सर म्हणाले देशपांडे सर म्हणाले की विज्ञान अंगीकारणं महत्त्वाचं आहे आणि आपण अजूनही तितकं विज्ञान आपल्या अंगात भिनवलेलं नाही आहे असं म्हणू शकतो आज आपल्या या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून काकोडकर सर देशपांडे सर आपण दोघेही आलात आ, विवेक सावंतही या चर्चेमध्ये सहभागी झाले मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि रजा घेतो धन्यवाद धन्यवाद